नमस्ते मी श्रीरंग गायकवाड कोल्हापूर सकाळमधून बोलतो आहे आणि आज उभ्या महाराष्ट्राला ज्याची उत्सुकता होती ज्याचे वेध लागले होते ती पंढरीची वारी खऱ्या अर्थानं आज सुरू झालेली आहे संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा नुकताच आळंदीमध्ये पार पडला माऊलींच्या पालखीने आज पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवलं आणि माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मनरंगले अशी सगळी अवस्था तिथं जमलेल्या हजारो वारकऱ्यांची झाली माऊली माऊलींच्या घोषामध्ये या पालखीनं प्रस्थान ठेवलं आणि तुम्हाला सांगतो या पालखीचं प्रस्थान ही पंढरीची वारी ही महाराष्ट्राचं हे जे वैशिष्ट्य आहे थोर समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे असं म्हणाल्या होत्या म्हणजे त्यांनी महाराष्ट्राची व्याख्या अशी केली होती ज्या प्रदेशात वारी केली जाते तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आणि वारी यांचं एवढं अतूट असं नातं आहे हा सगळा महाराष्ट्र जो वारीला जोडलेला गेलेला आहे हा महाराष्ट्र म्हणजे सामाजिक सोलोखा समता बंधुभाव याचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी आणि इथं घराघरामध्ये वारी केली जाते घराघरामध्ये पांडुरंगाला आळंदीला माऊलींना पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जा जातात आणि ही जी किमान अठरा दिवसांची जी वारी आहे ही अठरा दिवसांची वारी एकतरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणतात तसं एकतरी वारी अनुभवावी असं घरातल्या प्रत्येक पिढीला सांगितलं जातं आणि इथं पिढ्यानपिढ्या वारी करणारे लोक आहेत आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही एक वारी सलोख्याची विठाई नावाचा एक विशेषांक या निमित्तानं प्रसिद्ध करत आहोत आणि वारी सलोख्याची हा त्याचा हॅशटॅग असेल या हॅशटॅगवर क्लिक केल्यावर तुम्हाला पंढरपूरच्या वारीचे सगळे व्हिडिओ पाहता येतील आम्ही या अंकामध्ये काय काय दिले हे मी तुम्हाला एकदा सविस्तर सांगेनच पण या निमित्तानं सकाळ माध्यम ही वारी या वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांसोबत सुरू झालेली आहे आणि त्या निमित्ताने आपण हे फेसबुक लाईव्ह करत आहोत माझ्यासोबत इथल्या कोल्हापूर जवळच्या वडणगे गावचे हबप पंडित नामदेव बराले महाराज आहेत महाराज नमस्ते तुमचं आमच्या या फेसबुक लाईव्हमध्ये स्वागत आणि तुम्हाला आज आम्ही इथं याच्यासाठी बोलवलंय आज पंढरीची वारी खऱ्या अर्थाने सुरू झाली असं म्हणता येईल तसं खरं तर ती आठवडाभर आधीच सुरू झाली कारण शेगाववरून गजानन महाराजांची पालखी निघाली आहे मुक्ताई माऊलींची पालखी निघाली आहे खानदेशातून तिकडं निवृत्तीनाथांची पालखी निघाली आहे पैठणवरून म्हणजे सगळ्या महाराष्ट्रभरातून ज्या ज्या दूरच्या अंतरावरच्या ज्या पालख्या आहेत त्या निघाल्यात पण मुख्य वारीचा उगम जिथून आहे त्या ठिकाणावर म्हणजे अलंकापुरीतून म्हणजे काल देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आज आळंदीतून झालं आज मुक्काम असेल उद्या पालखी पुण्याकडे निघेल आणि मग हा सोहळा सुरू होईल मी तुम्हाला बोलावलं याच्यासाठी की आमच्या या सोशल मीडियावरचे सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांना पंढरीची वारी म्हणजे काय हे अजून काही लोकांना खरोखर माहीत नाही आहे ही वारी असते कशी त्याच्यात गेल्यावर काय होतं तिथं काय चालतं रोजचा दिनक्रम काय असतो तुम्ही तुमच्या अनेक पिढ्या असं म्हणू त्याला वारी करतायत तुम्ही त्या पिढीतले नव्या पिढीतले एक आहात तुम्ही कीर्तनकार आहात प्रवचनकार आहात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आहात तर तुम्ही ही वारी कधी निघते काय याचा जरा दिनक्रम सांगा किंवा वारेविषयी जरा सांगायला सुरुवात करा मग आपण बोलू सविस्तर नमस्कार आज माऊलींचं प्रस्थान झालं प्रस्थान झाल्यानंतर आज जी माऊलींची पालिके आहे किंवा माऊली आपण म्हणू त्यांना आजोळी ठेवलं जातं किंवा तिथे मुक्काम असतो उद्यापासून मुख्य चालायला जी वारीची प्रथा आहे म्हणजे मुख्य चालणे उद्यापासून सुरू होतं उद्या पुण्यात जाते पण आजचे जे असते ते गडबड पण इथं नित्यक्रम जो असा आहे रोजचा नित्यक्रम असा आहे पहाटे उठणे काही वेळेला सहाला प्रस्थान असतं त्यावेळी पहाटे उठायचं आपला जो नित्यक्रम असेल म्हणजे प्रत्येक वारकरी वारकरी असा आहे तो नित्यक्रम असतातच त्याचे ते नित्यक्रम करायचे आठवायचं राहण्याची सोय काय घरी नसते पालं वगैरे असतात ते पालं मोडून काही काही ठिकाणी सगळे वारकरीच पालं मोडून ते आपले काय लॉरी असेल ट्रक असेल किंवा काय ट्रॅक्टर असतील त्यांच्याकडे ते, ते वाहनाकडे द्यायचे आणि आपला तिकडून वाटप कधी माऊलीचं प्रस्थान होते सहाला ते जाऊन माऊलीचं दर्शन घ्यायचं आणि माऊलीबरोबर चालाय सुरत चालत असताना त्याच्यावर भजनच कारण दुसरा विषय डोक्यात नसतो फक्त तिथं जायचं जो त्या माऊलींनी जी वारी केली किंवा माऊलींची वारी तुकोवरांच्यापासून सुरू आली हो कारण ज्यावेळी माझ्या मते असं आहे तुकोबरा ज्यावेळी माव पंढरपूरची वारी करायची त्यावेळी माऊलींची दोन वेळा ते दो वारी करायची कारण पंढरपूरला जात असताना ता आळंदीमध्ये जायचं माऊलींचं दर्शन घ्यायचं माऊलींची वारी करायची आणि पंढरीची वारी परत येत असताना परत आळंदीमध्ये माऊलींचं दर्शन घ्यायचं म्हणजे माऊलींची वारी करायची आणि त्यापासून या वारीला सुरुवात आहे आणि आता ही जी वारी सुरू झाली आता ही आळंदीची वारी म्हणजे आळंदी पंढरीची आषाढी वारी हे हैबत बाबा म्हणून होते त्यांनी सुरू केली आणि आता त्यांचीच परंपरा किंवा त्यांनी जे नियम घालून दिले त्यांनी जे चाल याची तुमची परंपरा असेल शिस्त वगैरे त्यांनी बांधलेलं आहे त्यांनी सुरुवातीला सुरू करत असताना माऊलींच्या रथाच्या पुढे ज्या काही बावीस पंचवीस दिंड्या आहेत तेवढ्याच चालत होत्या त्याला हळूहळू त्याच्या म्हणजे माऊलींच्या भाषेत सांगायला तर लावेले लावेलेद्वारी त्याचा वेलू गगला गेला गगनावरी अशाबद्दल त्या इतकं स्वरूप मोठं आलं की शेकडो जवळजवळ एक दोनशे तरी म्हणजे आसपास दोनशेपेक्षा जास्तच आहेत जा जा या माऊलींच्या रथाच्या मागे आता दिंड्या चालतात आणि आम्ही लहानपणापासून वारीला जात असण आम्ही ज्यावेळी बघायचो मी बऱ्याच वर्षापुरे तर आठवत नाही एक वीस बावीस वर्षाला असतील पहिल्यांदा वारीमध्ये गेलो माऊलींच्या त्यावेळी मी सतरा नंबरला चालत होतो तर त्यावेळी माऊलींचा रथ समोर दिसत होता मला आज दोन किंवा चार नंबरला जरी चालायला लागलं तर माऊलींचा रथ दिसत नाही इतकी गर्दी वाढलेली आहे <laughs> म्हणजे खरं तर तर असं व्हायला पाहिजे हे काहीतरी देवाधर्माचं काम आहे हे काहीतरी म्हाताऱ्या माणसांचं काम आहे ज्येष्ठांचं काम आहे असं म्हणून तरुणांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे किंवा दिवसेंदिवस वारी कमी व्हायला पाहिजे किंवा तिथली लोक कमी व्हायला पाहिजेत असं न होता उलट हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय असं म्हण हो हो वाढतच चाललं आहे आणि पूर्वी एक वारकरी संप्रदायाच्या लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा होता की बाबा अशिक्षित समाज किंवा पण आता आमच्याबरोबरही चालणारे मा आहेत क्वालिफाईड लोक आहेत मग ते डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील सगळे असतील असे लोक जाणीवपूर्वक आणि भक्तीनं त्या माऊलींशाबद्दल मनामध्ये भक्ती किंवा त्या पांडुरंगाबद्दल मनामध्ये भक्ती ही भक्ती ठेवूनच त्याच्याबद्दल आदर ठेवून ते थे वारीमध्ये चालतात इतका वेळ काढून चालतात पण अलीकडे तो तरुण वर्ग थोडासा असा झालेला आहे त्याला मी कारणही सांगतो आता जे मोबाईल व्हॉट्सअप व्हॉट्सॉप आहेत ते तर आम्हाला पुण्यात इतका त्रास होतो ते येतात आणि आमचे जे नित्याचे अभंग आहेत किंवा जे भजन आहे त्याला ते, ते व्यत्ययच होते कोणीतरी यायचं मोबाईलवरती सेल्फी काढायचा हे आता अलीकडे ती जास्त आहे तर तसं न होता माझे मत असं आहे की अशा तरुण वर्गानं एकादेव त्यांच्यावर चालून त्यांच्यावर चालून त्याच्यात जो आनंद आहे तो आनंद घ्यायचा किंवा घ्यावा असं माझं मत आहे पण ते आनंद न घेता आ, फक्त ते शेल्फीच्या आदार आहेत तर त्यांनी ते न करता त्याच्यातून चालावं एखाद्या दिवशी तरी चालावं काही काही असे आहेत की म्हणजे काही कामं नाहीत पण फक्त एक त्याने जर वारीत चाललं आणि तो वारीतला जो आत्मानंद आहे तो जो घेतला किंवा त्या भगवंताबद्दल प्रेम त्यांच्या मनात व्यक्त होईल आणि त्याच्यातून असता होईल पण तरुण वर्गाला हेच माझं मा सांगणं आहे की आव्हान आहे किंवा सांगणं आहे की त्याने तू वारीत येऊन वारीचे शेल्फी न काढता वारीचा जो आनंद आहे तो आनंद घेणं अत्यंत महत्वाचा आहे बर, बरोबर म्हणजे वारीचा आनंद घ्यायला पाहिजे आणि महाराज म्हणतायत तसं तरुण वर्ग आता याच्यात यायला लागलेला आहे आणि तरुण वर्ग ते असं म्हणतात की सेल्फीमध्ये रमण झालेला दिसतो फोटो काढण्यामध्ये रममाण झालेला असतो त्यांचा म्हणण्याचा मतीत अर्थ असा आहे की ते ज्या ते ज्या आनंदाचा उल्लेख करतायत ते आनंद करता म्हणजे हे वारकरी संतांचे अभंग गात वाजवत नाचत या पंढरीच्या वाटेवर चालतात आणि संतांचे अभंग म्हणजे काय तर त्यांनी सांगितलेले जगण्याचे विचार नैतिकतेने कसं जगावं आनंदाने कसं जगावं एकमेकांशी प्रेमाने कसं जगावं हे संतांनी त्यांच्या अभंगांमधून सांगितलेलं आहे आणि हे या मंडळींनी या वारकऱ्यांनी कंठस्थ केलेले असतात म्हणजे त्यांनी असा उल्लेख केला की आता शिकलेले असोत किंवा वारकरी निरक्षर जरी असोत तरी त्यांना हे संतांचे अभंग पाठवत म्हणजे संतांचे त्यांना जीवन जगण्याचे विचार पाठवत त्या जीवन जगण्याच्या विचारांना उजाळा द्यावा एकमेकाशी बंधुभावाने प्रेमाने राहावं आणि हा भाव ही भावना वाढीस लागावी याच्यासाठी ती वारी असते म्हणून तरुणांनी महाराज असं म्हणत आहेत तरुणांनी आलं तर हे संतांचे विचार समजून घ्यायला पाहिजेत ही वारी समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही वारीत यायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे माझं दुसरं एक आणखी त्यांना विचारणं असं आहे आपण तरुणांचा आणि या बाकीच्या गोष्टींचा विचार करतोच आहोत सगळ्या पालख्या म्हणजे देहू आणि आळंदी हे दोन संत ज्ञानदेव आणि तुकाराम या ज्ञानदेव तुकाराम या दोघांच्यामध्ये बाकी सगळे संत आले असं वारकरी मानतात मग त्या त्या संतांच्या ठिकाणी जिथून पालख्या निघतात तिथं गावोगावच्या दिंड्या सहभागी होतात आणि हा सगळा ओघ पंढरपूरला यायला निघतो मुळात आहे असं की घरोघरी महाराष्ट्रात वारकरी आहे माळकरी आहे आणि खूप लोकांना उत्सुकता आहे की ही काय कसा काय प्रकार काय आहे म्हणजे आपण कोल्हापुरात बसलो इथं कोल्हापुरात परंपरा अशी तांबडा पांढरा किंवा याची परंपरा आहे कुस्तीची परंपरा आहे पण वारकरी विचारांची पण परंपरा आहे त्याचं प्रतिनिधित्व म्हणजे हे महाराज आहेत तर त्यांनी त्यांच्या घरात हे कसं काय आलं आणि ते पुढं कसं काय नेतात हे जरा जरा तुमच्या घराविषयी सांगा आमच्या घरामध्ये वडील वारकरी एक निष्ठावंत वारकरी पंढरीची वारी करायचे त्यांना सोळ्यातून ते जायचे आम्ही लहानपणी बघायचो ते सोळ्यातून जायचे आणि त्यांनी जे आमच्यावर संस्कार केले आमचं कुटुंब सगळं कुटुंब एक मंदिरामध्ये आमच्या गावामध्ये एक प्रथा होते जर भजन करायचं असेल तर त्यांच्या घराणंच करावं सगळं घराणं आमचं त्या भजनामध्ये आणि त्यांनी जे वडिलांनी संस्कार केले आईने संस्कार केले त्या संस्कारामुळे आम्ही घडलो आणि त्यांच्याबरोबर वा तुम्ही जाताय मी येतो मला तर आठवतं की मी पहिल्या वर्षी वेळी मी माऊलीच्या सोहळ्यातून गेलो त्यावेळी हट्टाणं म्हणजे त्यांना हट्ट करून मी येणारच मग ते म्हणायचे अरे बागचं कोण बघायचं नाही म्हणलं मी येणार हट्टाणं गेलो आणि तेव्हापासून जी मला आवड लागली आणि त्याचा जो आनंद आहे तो आनंद असा आहे की त्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये किंवा तुकवाऱ्यांच्या सोहळ्यामध्ये चालत असताना आपण कोण आहोत ते विसरून जातो आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण माऊलीमय होतो आपण सगळेच माऊलीमय होतो कारण तिथली परिस्थिती जी अशी आहे कोणीही बोलत असताना कोणीही कोणाचं नाव घेत नाही जरी आपला मित्र असेल आपल्या बरोबर आलेला असेल त्यालाही त्यावेळी माऊलीच mm. म्हटलं जातं म्हणजे सगळं विश्व माऊलीमय होतं माऊलीमय mm. एक माझ्या आयुष्यातलं उदाहरण सांगतो मी एक आमचे आता गेले अण्णा जगनाथ महाराज पवार म्हणून अण्णा आपले पहिले वेदांताचार्य होते त्यांच्या प्रवचनाला मी सोहळ्यामध्ये उष्ठ होतो आणि सहज विचारलं आज तारीख कोणत्या आज वार कोणता मला सांगता आलं नाही इतके त्यावेळी ते माऊलीमय झालेले असतात मी कुठे आहे मी काय करतो किंवा दुसरं खायला आहे का नाही अत्यंत महत्त्वाचं कारण आम्ही कोल्हापुरी त्यामुळं खाणं तिकडे पण तिथे तेही आठवत नाही काय काय आपण कुठे आहोत काय करतो याच्याबद्दल काहीच देवाण फक्त एक विश्व माऊलीमय झालेलं असतं आणि त्याच्यामुळं त्यातला जो आनंद आहे तो आम्हाला आमच्या जे आमच्या आईवडिलांनी संस्कार आहे त्याच्यामुळे आम्हाला मिळंदा आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अशा वारकरी घराण्यामध्ये आमचा जन्म झाला जरी आम्ही कोल्हापुरामध्ये असलो तरी त्या ठिकाणी आमचा जन्म झाला वारकऱ्याच्या घरामध्ये हे अत्यंत आम्ही त्या पांडुरंगाचे आमच्यावरती उपकार समजतो किंवा भगवंताचे उपकार समजतो की वारकऱ्याच्या घरामध्ये जन्म झाला आणि आम्हाला वारी पाहायला मिळाली किंवा वारी भोगायला मिळाली आणि तो आनंद काही काही तुकोबऱ्याने एके ठिकाणी सांगितलं जन्म जन्मांतरी अशल पुण्यसामग्री तरीचं नाम जिवागरी श्रीरामाची आम्हाचे किती जन्माचं पुण्य असेल म्हणून त्रे मिळा किंवा तुकोबरासुद्धा एके ठिकाणी म्हणतात की हरिदासाचे घरी माझं उपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा हे ची देगा पांडुरंगा त्यांना मागावं लागलं पण आम्हाला न मागता मिळाला आणि हे आमचं भाग्य आहे आणि आम्ही त्या वारीशी इन्व्हॉल्व्ह होतो किंवा वारी आम्ही वारी, वारी करतो हे आमचं भाग्य त्याच्यामुळे आम्ही त्या भगवंताचे ऋणीच आहोत आणि आमची जी पुढची पिढी आहे ती आम्ही वारीमध्येच ठेवलेली आहे कारण आमच्या कोल्हापूरमध्ये थोडंसं पाहिलं तर कोल्हापूर भागात सांप्रदायला थोडंसं दुय्यम स्थान आहे कारण इतकी ओढ नाही बऱ्याच भागातून इतके निष्ठावंत वारकरी तशी कोल्हापुरामध्ये आहेत निष्ठावंत वारकरी बरेच आहेत किंवा आमच्या भागामध्ये बरेच असे ज्ञाने आहेत अभ्यास आहेत पण थोडासा समाजाचा ओघ जो आहे तो कमी आहे वारीकडे बघण्याचा समाजाचा ओघ तो कमी आहे तुम्ही खान्देश नगर किंवा पुणे भाग किंवा असे बाहेरचे भाग आहेत इतकं त्या वारकऱ्यांना इतकं मानलं जातं त्यांचे निष्ठावंत वारक आहे म्हणून त्यांची पूजा अर्चा केली जाते थोडंसं आपल्या कोल्हापूर भागामध्ये त्याची उणीव भासते मुलाविषयी आणि मुलीविषयी सांगत होतात काय ठीक आहे आमच्यावरती आमच्या आईवडिलांनी संस्कार केले तेच संस्कार आम्ही आमच्या मुलावरती केले काही वेळेला त्यांना शिबिर असतात आळंदीला वगैरे बऱ्याच वेळेला आता आमचा एक लहान मुलगा आहे आता बावीस वर्ष आहे तो आळंदीला एक दोन वर्ष शिकण्यासाठी म्हणून त्याला पाठवलं त्याच्यावर संस्कार करणं महत्त्वाचं आहे कारण आत्ता जो तरुण वर्ग आहे तो बऱ्याच प्रसारमाध्यमांच्या याच्यातून चाह किंवा आपल्या मोबाईलच्या याच्यातून चाह कशातून भरकटलेला आहे असं वाटतं मग मला ते वाट भरकटलेलं आहे असं म्हटलं तरी वावगा होणार नाही मग ते जर त्यांच्या आईवडांनी तर त्यांना संस्कार करायचे असेल मोर्चे होते तर अवश्य त्याने आळंदीला किंवा पंढरपूरमध्ये काही आहेत किंवा आमच्या कोल्हापूर भागामध्ये का आता झालेले बरेच ठिकाणी होत आहेत असे जे पैठणमध्ये आहे आपेगावला आहे असे ज्या वारकरी शिक्षण संस्था आहेत तिथं मुलांना पाठवणं गरजेचंच आहे बरं कारण तिथे जे संस्कार केले जातात आपला मूळ ग्रंथ आहे भगवद्गीता त्याचे पाठ घेतले जातात शिकवले जाते शास्त्रांचा अभ्यास शिकवला जातो पुराणांचा अभ्यास शिकवला जातो आणि जान प्रत्येकानं आपल्या मुलाला आपल्या पाल्याला तिथं पाठवणं अत्यंत गरजेचं आहे जर मुलांचे संस्कार व्हायचे तर गरजेचंच आहे ते असं मला वाटतं बरोबर म्हणजे मुलांनी त्यांचं असं म्हणणं आहे की या मोबाईलच्या जमान्यात आणि या आधुनिक जमान्यामध्ये आपल्या पाल्यावर जर संस्कार करायचे असतील चांगल्या विचारांचे संस्कार करायचे असतील मी असं म्हणतो प्रेमाचे आणि बंधुभावाचे संस्कार करायचे असतील तर त्यांनी आळंदीला पंढरपूरला तिथं नेमकं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काय शिकवलं जातं काही का होईना ना शिबिरासाठी म्हणून का होय ना ते पाठवायला पाहिजे आणि मी तर त्याच्याही पुढं जाऊन असं म्हणतो की ज्याच्या घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थव्रत असं म्हटलेलं आहे आणि परत असं आहे माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय असं म्हणजे वडिलांनी केलं की मुलगा आपोआप करायला लागतो मुलांनी केलं की त्याचा मुलगा आपोआप करायला लागतो ही महाराष्ट्राची ही वारीची परंपरा आहे भालचंद्र नेमाडे साहित्यिक असं त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात विठो चिकटला पारंबिला असं म्हणजे ते हा महान एक वटवृक्ष आहे आणि संसाराचा किंवा कुळाचा जो वटवृक्ष असतो त्याला विठोबा चिकटून येतोच याचं कारण विठोबाचा जो प्रेमाचा संदेश आहे विठोबाचा जो बंधुभावाचा संदेश आहे तो हळूहळू दुसऱ्या पिढीमध्ये त्याला आपण परक्युलेट होत जातो असं म्हटलं तर हरकत नाही पण तो तसा होतो आणि तो, तो आपोआप होतो महाराज म्हणतात तसा आळंदी पंढरीला जाऊन मुलांनी एक औपचारिक म्हणून शिबिर का होईना एक किंवा काही नाही जमलं तर निदान वारीवर वारीच्या वाटेवर काही पावलं जर चाललं तर हे नेमका काय आनंदाचा भाग आहे हा नेमका काय प्रेमाचा भाग आहे असं त्यांना म्हणायचं आहे आणि त्यांनी मागाशी मला बोलता बोलता असं म्हणत होते की ते आता या वर्षीपासून घरापासूनच चालायला सुरू सुरुवात करणार आहे किंवा तसा संकल्प केला आहे कारण आळंदीला जायचं देहूला जायचं आणि तिथून पालख्यांसोबत मग चालत जायचं चा, अशी एक परंपरा पण हा घरापासून जाण्याचा काय उपक्रम आहे महाराज सांगे तुकोवाराने सांगितलं तू का म्हणे यज्ञ पाऊला पाऊली आपण वारीला जात असताना फक्त त्या भगवंताचं नाम घेतलं रामकृष्णारीने एक पाऊल टाकला तर एका यज्ञाचं पुण्य मिळतं तर बऱ्याच कथा आहेत ते काही सांगण्याची गरज नाही पण वारी करतो आम्ही इतके वर्षे वारी करतो लहानपणापासून वारी करतो पण एक बऱ्याच वर्षाची इच्छा आहे की बाबा आपण वारी करत असताना आपल्या घरापासून सुरुवात करायची घरातून बाहेर पडत असताना भगवंताचं नाम रामकृष्णारी म्हणूनच सुरू करायचं असं एक बऱ्याच वर्षाची इच्छा होते पांडुरंगाच्या कृपेनं बहु कधी होते पण चालू वर्षी करावी अशी इच्छा आहे पांडुरंगानंच उत्पन्न केले त्याच्यामुळे सोहळ्याला जाता आलं नाही हे माऊलींच्याकडे क्षमा मागतो कारण त्या सोहळ्यातून न जाता हा संकल्प करावा अशी इच्छा उत्पन्न झालेली आहे आता करून घेणं का नाही घेणं ते त्या भगवंताच्या याच्यामध्ये आहे पण त्याच्यासाठी त्या भगवंतासाठीच जात असताना आपल्या घरापासून सुरुवात होणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्या विचारानं घरापासून वारी सुरुवात करावी असंही मला वाटतं बरोबर आणि मुळात म्हणजे महाराज जे आहेत पंडित महाराज हे शेतकरी आहेत आणि महाराष्ट्रातला सगळा शेतकरी हा वारकरी आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये जसे शेती केली जाते ना तसंच वारी ते वारीही तेवढ्याच निष्ठेने केली जाते आणि शेतीही तेवढ्याच निष्ठेने केली जाते म्हणजे तुकाराम महाराजांनीच म्हटलं आहे मढे झाकुण या करीती पेरणे म्हणजे तिथं एवढीच निष्ठा आहे आणि इकडं पण तेवढीच निष्ठा आहे महाराज तुम्ही शेतकरी आहात आणि गेले काही दिवस पावसाने ओढ दिलेली आहे मग रविवारी मला वाटतं येऊन गेला पण आता पेरण्या उरकायच्या मशागती उरकायच्या पेरण्या उरकायच्या आणि मग पंढरीच्या वाटेनं चालू लागायचं चा। असं एक दरवर्षीचा एक संकल्प असतो पण ही पावसाची जी, जी चिंता आहे त्याच्यामुळं वारीवर काही परिणाम यावेळी होईल का वारी म्हणजे लोकसंख्या काय तिथली वारकऱ्यांची संख्या कमी होईल का शेतीचं जरा तुमच्या घरच्यापासून सांगा काय चित्र काय आहे आता चालू वर्षीचा विषय असा आहे माझ्यापासून जर सांगायला झालं तर मीच पेरणीसाठी थांबलेलो आहे yeah. कारण आमचे बरीच अजून थोडीशी पेरणी थांबलेली आहे पावसामुळं आता आमच्या कोल्हापूर भागामध्ये पाण्याची सोय भरपूर आहे yeah. म्हणून आमच्या भागामध्ये पेरणी होतात पण आ चालू वर्षीची वारी माझ्या मते थोडीशी वारी कमी भरणार म्हणजे सोळायला आहे कारण पेरणी करणं शेतीची कामं आटोपूर्ण मग वारायला जायचं निवांत वारेला जायचं ते चालू वर्षी त्याचा पावसाचा प्रमाण वरती बराच होणार आहे कारण पाऊस कमी झाल्यामुळे का नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपलेल्या नाहीत शेतीची कामं खोळंबलेली आहेत त्याच्यामुळे ती कामं करून मग वारेला जायचं त्याच्यामुळे थोडंसं शेतकऱ्यावर वारेकडे थोडासा चालू वर्षे कमी प्रमाणात येईल असं माझं मत आहे बरोबर बरोबर म्हणजे एकीकडं एक देवाची जाय देवाकडे जाण्याची ओढही लागलेली असते आणि दुसरीकडं शेतीची काळजी असते पावसापाण्याची काळजी असते हे महाराष्ट्राचं मला वाटतं चित्र आहे आणि हे दरवर्षीचं असतं पण देवाच्या कृपेने माऊलींच्या कृपेने पाऊस येतो तो, तो यावर्षीही येवा अशी सगळे वारकरी प्रार्थना करत असणार आणि मुळात असं आहे की या देवाला काही नवस सायास करायला ला लागत नाहीत या देवाला काही तिथे जाऊन प्रत्यक्ष डोक्यावर पायावर डोकंच ठेवायला पाहिजे असंही नाही काळसाचं दर्शन झालं तरी पुरे होतात काही वारकरी तर पंढरपुरात गेलं शिवेवर गेलं तरी मागे परततात हा देव हे अनाकलनीय गूढ असं मानलं जातं आणि कुठले नवसायास नाही कुठल्या काही प्रकारचं मागणं नाही पण निदान सगळ्यांच्या भलासा भल्यासाठी पाऊस पडावा एवढं एकमेव मागणं मला वाटतं हो। वारकरी मागत असतील आणि त्यांचं मागणं या त्यांच्या पंढरपूरच्या सावळ्या विठुरायानं मान्य करावं अशी प्रार्थना सर्वांच्यासाठी अशी प्रार्थना आपण करूया आणि एक शेवटी जाता जाता महाराज एक अभंगाचा तुकडा किंवा चार ओळी जरा म्हणून दाखवा थोडस पंढरीच्या वारीशी संबंधित असेल तर तो म्हणा किंवा तुमच्या रोजच्या याच्यातला कारण हे अभंग म्हणजे हे संतांचे विचार आहे ते तुम्ही गात नाचत पंढरपूरला जाता आणि ते एकमेकांमध्ये म्हणून दाखवता एकमेकांना साथ देता त्यामुळे हे अभंग म्हणजे एक प्रकारचे संतांचे विचार असतात आणि हे संतांचे विचार जगणं म्हणजे काय तर हे अभंग म्हणणं म्हणा थोडंसं आम्ही वारेला जात असताना जे नित्यक्रम आहेत त्याच्यातल्या सकाळी पहिल्यांदा काकडा भोपाळ्या तर भोपाळ्यामधला एक अभंग असा आहे की भगवंताबद्दलची ओढ भगवंताचं प्रेम किंवा माझ्या मनामध्ये मा जो अभंग आज आहे बरे दिवस कारण मला जी ओढ लागली आहे भगवंताबद्दलची पेरण्यांची काळजी आहे तरी भगवंताची ओढ आहे थोडंसं मनामध्ये दुःख थोडंसं म्हणजे भरपूर दुःख आहे कारण मला सोळ्यामध्ये जाता येत नाही मग त्याच्याबद्दल भगवंताच्या भेटीबद्दलची ओढ आहे तुकोबार सांगितलं आ, एका आर्त माझे आर पोटी दिवस रेकी पोटी ही प्रत्येक वारकऱ्याचे जे पायी जातात सोळ्यातून मग जातात मग माऊलीचा असो तुकोबाऱ्यांचा असो नाथांचा असो गजानन महाराजांचा असो मुक्ताईचा असो त्या प्रत्येकाची उडत्या भगवंताकडं असते आणि त्यांच्या मुखामध्ये एकच अभंग असतो असा येतो आर्त माझे पोटी दिवस लिखी बोटी आर्त माझे पोटी दिवस लिखी बोटी प्राण प्राण धरुणी कंठी वाट पाहे पहे भेटसि केधवा धवा माझिया जीवगा भेटी के धवा माझिया जीवगा मा ये ईगा माय बापा भेटशी केधवा माझी या जीवलगा भेटशी केधवा माझी या मा जीवलगा भेटशी केधवा माझी आ जीवलगा ही अवस्था प्रत्येक वार करायची झालेली वा, वा, काय म्हणजे तुमच्या हृदयातले जे अर्थ भाव आहेत ते तिथं विटीवर उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायानेही ते ऐकले असावेत कारण हीच अवस्था तुम्ही म्हणताय तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची आहे वारकऱ्याची आहे पाऊस जर पडला त्यांच्या शेताशिवारात तर पेरणी करून ते निश्चिंत मनाने विठुरायाच्या दर्शनाला जातील वारीला जातील असं त्यांचं या अभंगातून म्हणणं आहे आणि या अभंगातून त्यांना भेटीची ओढ विठुरायाच्या लागलेली आहे आणि महाराज विठुरायालाही उभारूनही बाहेर विठो पालविता तोही तुमची वाट पाहतोय तुमच्यासारख्या शेकडो वारकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची वाट पाहतोय तेव्हा देवा आपण तुमच्या माध्यमातून गाराणं घालूया हो। की देवा वेळेत पाऊस येऊ दे भरपूर पाऊस पडू दे आणि इथल्या सुजल सुफल सगळा हा महाराष्ट्र होऊ दे अशा आमच्या या फेसबुकच्या या लाईव्ह पंडित महाराज आपण आलात याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि वारी होईपर्यंत मी जसे पंडित महाराज जे शेतकरी आहेत वारकरी आहेत त्यांना इथं स्टुडिओत बोलावलं आणि त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून वारीची जी प्रेरणा आहे जी वारी आहे ती समजून घेतली अशी आपण वारी होईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी असतील काही अभ्यासक असतील त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्याकडून ही वारी समजून घेत राहणार आहोत त्यामुळं आमच्या या वारीसोबत फेसबुक वारीसोबत सकाळ माध्यम समूहाच्या आपण आमच्या सोबत राहा धन्यवाद